नमस्कार, मी वैद्या तेजश्री. आरोग्यधनी आपल्या आयुर्वेदिक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे आपण इथून पुढच्या काही भागांमध्ये रानभाज्यांची माहिती घेणार आहोत. तर त्यातलीच सगळ्यात पहिली रानभाजी ती म्हणजे ही फोडशीची भाजी. तुम्हा सगळ्यांना ही भाजी बऱ्याच जणांना माहीत असेल आणि बरेच जण करून खातही असतील. खूप छान लागते ही भाजी. तर या सुरुवातीच्या 1-2 महिन्यांमध्येच तुम्हाला ही भाजी बाजारामध्ये मिळेल. तर या भाजीबद्दलची माहिती आणि त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म काय आहेत आणि त्याच्यापासून एक छानशी रेसिपी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तर ही जी भाजी आहे ही तुम्हाला दिसत असेल, ही थोडीशी गवताप्रमाणे दिसते आणि थोडीशी आपल्या कांद्याच्या पातीच्या भाजीप्रमाणे देखील दिसते. हे भाजीचं पान आहे आणि हा जो आहे तो देठ आहे पांढऱ्या कलरचा आणि याच्या खाली मुळाशी या भाजीला कंद येतो. तर मुसळीचा जो कंद असतो तशा प्रकारे तो कंद असतो, त्याला मुसळीप्रमाणेच वापरलं जातं अनेक औषधांमध्ये आणि त्यालाही खाल्लं जातं. एक साधारण 1-2 महिन्यामध्ये या भाजीला आता फुलं येतात आणि खाली कंद डेव्हलप व्हायला सुरुवात होते. त्यामुळे सुरुवातीचे जी ही पानं आहेत, ही कोवळी पानं, याच्यापासूनच भाजी केली जाते. नंतर जेव्हा त्याला कंद यायला लागतो आणि वरती फुलं येतात त्यावेळेस ती भाजी तेवढी चविष्ट लागत नाही, जून होते. म्हणून ह्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच कोवळी असतानाच ही भाजी खाल्ली गेली पाहिजे. त्यामुळे या 1-2 महिन्यात जर तुम्हाला ही भाजी मिळाली तर ती बिलकुल सोडू नका. नक्की घरी आणून त्याच्यापासून छान रेसिपी बनवा, खूप छान लागते ही भाजी. तर आता याचे आयुर्वेदिक उपयोग काय आहेत ते आपण बघणार आहोत. ही भाजी जी आहे ही मुसळी वर्गातील भाजी आहे, त्याच्यामुळे ही भाजी खूप पौष्टिक आहे. आपल्या शरीराचं बल वाढवण्याचं काम करते, ताकद वाढवण्याचं काम करते. पावसाळा हा जो ऋतू आहे या ऋतूमध्ये आपल्या शरीराची, आपल्या धातूंची ताकद खूप कमी झालेली असते. त्यामुळे वारंवार आजारी पडणं किंवा प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कुठलेही इन्फेक्शियस डिसीजेस लगेच होणं हे आपल्याला या काळामध्ये दिसत असतं. ही भाजी आपल्या शरीराचं खूप चांगल्या पद्धतीने पोषण करते, प्रतिकारशक्ती वाढवते आणि आपले जे सप्तधातू आहेत म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या धातूंचं खूप चांगल्या प्रकारे पोषण करते, वर्धन करते. त्याच्यामुळे शरीराचं बल आणि प्रतिकारशक्ती वाढतं. म्हणून ही भाजी जर मिळाली तर ती जरूर या सीझनमध्ये खावी. त्यानंतर कुठल्या आजारांमध्ये ही भाजी पथ्यकर असते, तर पोटाचे जे आजार आहेत जे या सीझनमध्ये खूप इझिली आणि लवकर होतात, ज्याच्याबद्दल आपण मागच्या सिरीजमध्ये अजीर्णाबद्दलची सविस्तर माहिती घेतली होती, तर तसे जे सगळे पोटाचे आजार आहेत ते जर झालेले असतील तर त्या रुग्णांसाठीही ही भाजी खूप जास्त पथ्यकर आहे. शिवाय मुतखडासारखा आजार असेल किंवा लघवीच्या काही तक्रारी असतील, लघवी अडखळत होणे, थांबून होणे, लघवीला दुखणे यासारख्या ज्या तक्रारी आहेत किंवा लघवीला जळजळ होणे, या सगळ्या तक्रारीं असताना देखील ही भाजी खाल्ली तर खूप जास्त चांगला फायदा पडतो. त्यांच्यासाठीही ही भाजी पथ्यकर आहे. शिवाय आत्ता जो सीझन आहे त्यावेळेस आपलं बाहेरचं पाणी असेल किंवा बाहेरचे पदार्थ असतील हे दूषित असतात किंवा त्याच्यावाटे आपल्याला लवकर कावळीसारखे, टायफॉईडसारखे आजार होत असतात, शरीरामध्ये इन्फेक्शन्स लवकर होत असतात. तर ही भाजी बल वाढवते, इम्युनिटी वाढवते, त्याच्यामुळे हे बाहेरचे जे टॉक्झिन्स आहेत शरीरामध्ये येणारे त्यांचा ती नायनाट करते किंवा त्यांची जी रिॲक्शन असते ती कमी करते. त्याच्यामुळे देखील ही भाजी या सीझनमध्ये आपल्या आहारामध्ये जरूर असावी. तर अशा पद्धतीने या भाजीचे आपण आयुर्वेदिक आणि औषधी उपयोग देखील बघितले. आता या भाजीपासून कुठले पदार्थ बनवू शकतो किंवा ही भाजी कशी बनवायची, तर आपण जशी कांद्याची पात बनवतो त्याच पद्धतीने ही भाजी जी आहेत ही व्यवस्थित स्वच्छ करायची. या भाज्या सगळ्या स्वच्छ करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण त्याच्या तळाशी माती असते, ती व्यवस्थित गेली पाहिजे. तर ह्या भाज्या व्यवस्थित स्वच्छ करायची, ही चिरायची, छानपैकी लहान बारीक तुकडे करायचे आणि मग कांदा लसणाची फोडणी घालून त्याच्यामध्ये हवं असल्यास तुम्ही डाळ, खोबरं, डाळ किंवा खोबरं, चण्याची डाळ, मुगाची डाळ असं घालून ही भाजी आपण जसं कांद्याची पात बनवतो तशा पद्धतीने बनवून तुम्ही पोळीशी किंवा भाकरीशी खाऊ शकता. पण आज आपण या भाजीपासून जी रेसिपी बनवणार आहोत ती लहान मुलांपासून आजीआजोबांपर्यंत, म्हणजे सगळ्यांचीच एकदम फेवरेट रेसिपी आहे आणि सगळ्यांनाच आवडेल. तर पावसाळा म्हटलं की पावसाळा म्हणजे चहा आणि पावसाळा म्हणजे भजी, हे न वगळता येणारं समीकरण आहे. आपल्याला माहीत असतं की भजी खाल्ल्यावर त्रास होणार आहे पण तरीही आपली जीभ काही तो हट्ट सोडत नाही आणि आपल्याला चहा आणि भजी हे पावसाळ्यामध्ये मस्ट असतं. पण मग अशा पद्धतीची आज आपण भजी बघणार आहोत की ज्याच्यामुळे तुम्हाला पोटात गॅस होणं किंवा पोटाच्या तक्रारी होणं हे होणार नाही, कारण ही भाजी पोटाच्या तक्रारी होऊ देत नाही. आणि शिवाय आपण ज्या पद्धतीने ते भजी करणार आहोत तर ती भजी ही पचायला जास्त जड नाही आहेत किंवा पोटाला त्रास देणारी नाही आहेत. अशा प्रकारे ही
टेस्टी आणि शिवाय हेल्दी अशा भज्यांची जी रेसिपी आहे ती आज आपण खास बघणार आहोत बच्चे कंपनीसाठी आणि सगळ्यांसाठीच. तर चला पटकन बघूया ही मस्त आणि टेस्टी रेसिपी. या भाजीपासून भजी बनवूया आपण आता. तर एक जुडी फोडशीची भाजी मी घेतली आहे इथे. तुम्हाला दिसत असेल यामध्ये बऱ्यापैकी माती असते. आता हा जो देठ आहे त्यापासून एक एक पान असा आपल्याला सेपरेट करायचं आहे, म्हणजे आपल्याला ते स्वच्छ करण्यासाठी इझी जातं. जिथे तुम्हाला देठ खूप जाड आहे किंवा ज्या देठाला तुम्हाला म्हणजे खाली मुळं आहेत असं दिसतंय ते चिरताना आपल्याला कापून टाकायचं आहे. आता इथे मी सेपरेट केलेली आहेत सगळी पानं. आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊया. भाजी चिरण्यापूर्वीच आपल्याला 2-3 वेळा छान स्वच्छ करून घ्यायचे, म्हणजे त्यातली जीवनसत्व जाणार नाहीत. हे बघा इथे कचरा तुम्हाला दिसत असेल, माती आणि कचरा सगळा आपण सेपरेट करून घेऊया. 2-3 वेळा मी भाजी इथे छान धुवून घेते. आता अशा प्रकारे भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. आता आपण भजी बनवूया. इथे मी भज्यांसाठी चिरून घेतली आहे भाजी, तेवढी सगळी एक जुडी लागलेली नाही, थोडीशीच घेतली आहे. आणि इथे मुगाची आणि चण्याची डाळ 2-3 तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे. आता आपण या डाळींचं वाटण बनवणार आहोत मिक्सरमध्ये. मी माझ्या मुलीसाठी ही रेसिपी बनवते, तिला खूप आवडतात भजी, त्यामुळे त्यामध्ये मी तिखट कमी टाकते. म्हणून अर्धीच मिरची आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं असं एकत्र आपण हे वाटून घेणार आहोत. तुम्ही तिखट आवडीप्रमाणे करू शकता. आता याच्यामध्ये हे वाटण आपलं रेडी आहे, पाणी घालायचं नाही आहे शक्यतो, थोडंसं भरड राहिली तरीही चालेल. आता याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ, त्यानंतर ओवा घालतो आहे आपण थोडासा चुरून, मीठ चवीनुसार, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा तिखट. मी तिखट कमीच करत आहे. आता हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे, कारण एकदा भाजी टाकल्यावर ते छान मिक्स होत नाही, त्यामुळे आधीच हे वाटण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मुगाची डाळ आणि चण्याच्या डाळीचं प्रमाण मी इथे 1 वाटी मुगाची डाळ आणि 1/2 वाटी चण्याची डाळ घेतली आहे फक्त, चण्याची डाळ जास्त नाही घेतली आहे. आता याच्यात आपण ही भाजी जी आहे बारीक चिरलेली ती टाकूया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा पण याच्यामध्ये ॲड करू शकता, कांदाही छान लागतो. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करूया सगळ्या पानांना, त्या छानपैकी ते वाटण लागलं पाहिजे. आणि 5 मिनटं बाजूला झाकून ठेवणार आहोत हे मिश्रण आपण. तोवर तेल गरम होतं आहे आपलं भज्यांसाठी. अशा पद्धतीने हे मिश्रण रेडी आहे. आता गरम तेलामध्ये मस्त भजी सोडायची छोटी छोटी आणि छान कुरकुरीत तळून घ्यायचे. तांदळाचं पीठ ॲड केल्यामुळे ही भजी तेलकट होत नाहीत आणि क्रिस्पी होतात एकदम छान, शिवाय बाइंडिंग येतं त्यांना छान. आता मस्त मध्यम आचेवर मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेते भजी. ही भजी खाल्ल्यामुळे पोटाला त्रास नाही होत, कारण आपण याच्यात बेसन वगैरे किंवा चण्याची डाळ अगदी कमी प्रमाणात वापरली. शिवाय ही भाजी जी आहे ही पोटासाठी देखील चांगलीच आहे, त्यामुळे पोटात गॅसेस वगैरे होणं ह्या तक्रारी ह्या भज्यांनी होत नाही, त्यामुळे तुम्ही बिनधास्त खाऊ शकता, लहान मुलांनाही देऊ शकता. आता छान क्रिस्पी झालेली आहेत माझी भजी. आता हे मी काढून घेते. अशा प्रकारे आपली ही भजी कुरकुरीत खाण्यासाठी रेडी आहेत. तर मंडळी कशी वाटली रेसिपी? ही रेसिपी जरूर करून बघा, खूप मस्त आणि चमचमीत लागते. या भाजीचाही अंतर्भाव या पावसाळ्यामध्ये तुम्हाला जितक्यांदा मिळेल तितक्यांदा तुमच्या आहारामध्ये जरूर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत निरोगी रहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.